आमदार अपात्रतेच्या कार्यवाहीला वेग आलाय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेच्या प्रतीची मागणी केली आहे. गरज पडली तर लवकरच दोन्ही गटाच्या प्रमुखांना सुनावणीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. विधिमंडळ सूत्रांकडून खात्रीलायक माहिती देण्यात आली आहे. भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणेंविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. शरद पवारांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं राष्ट्रवादी मुंबईच्या आझाद मैदानात जेलभरो आंदोलन करतोय. नाशिक महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना निलंबित करण्यात आलंय. बडतर्फ मुख्याध्यापकाकडून 50,000 लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलं होतं. दरम्यान लाचखोर उपनिबंधक आणि शिक्षणाधिकारी हे सध्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असून त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. नवी मुंबई महापालिकेनं शहरातील धोकादायक इमारतींची यादी. स्वप्न ही त्रासदायक गुडघेदुखी. आपले स्वप्न साकार करण्यासाठी नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी जाहीर करून त्यांना खाली करण्याच्या नोटिसा पाठवलेल्या आहेत. अतिधोकादायक इमारती म्हणून खाली करण्यासाठी महापालिका आणि एपीएमसी प्रशासनानं नोटीस पाठवली आहे. कुलाबाव आंध्रे सिव्ज मेट्रो 3 मार्गिकेतील आर ए ते बीकेसी असा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पूर्ण करण्याचं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचं लक्ष आहे. त्यामुळेच पहिल्या टप्प्याच्या कामाला एमएमआरसीने वेग दिलाय. आतापर्यंत या टप्प्याचं 88% काम पूर्ण झालंय असं एमएमआरसीने जाहीर केलंय. सह्याद्रीची उंची म्हणजे